एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले. जळगावमधून खडसे हेलिकॉप्टरने मुंबईत आले. उद्या खडसे कन्या रोहिणी यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची उत्सुकता आहे. त्याआधी खडसेंनी जळगावात माध्यमांशी संवाद साधला. मंत्रीपदाचा आपण स्वतः राजीनामा दिला नव्हता, आपला काय गुन्हा आहे असं पक्षाला विचारलं, त्यावर 3 महिन्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असं आपल्याला सांगण्यात आलं. त्यावेळी पार्टीचा आदेश मान्य करत आपण राजीनामा दिल्याचं खडसेंनी सांगितलं. दरम्यान खडसेंनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून यापुढे खडसेंनी आपल्या नावाचा उल्लेख केला तर आपण जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशारा दमानी यांनी दिला. जितकं तुम्ही हे बोलाल तितक्या जोरात, म्हणजे मी खरंच त्यांना चॅलेंज देते, मी इतकं स्ट्रॉंगली लढेन त्यांच्या विरुद्ध. आता तुम्ही याच राजकारणात आणि याच्या पुढे तुम्हाला धडा शिकवायला मी खंबीर बसलेली आहे. सार्वजनिक जीवनातून बदनामी करून एखाद्याला उठवून लावणं, तुरुंगात टाकून जामीन न मिळवण्याकरता अथक प्रयत्न करणं, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी एक पाठबळ पद्धती निर्माण करणं, असा दांडगा अनुभव असलेल्या एकनाथ खडसेंना शेवटी अशाच जाताला कंटाळून पक्ष सोडायची पाळी आली. मी भोगलं तेच नियतीने तुला भोगायला लावलं असं आता जळगाव पॅटर्न निर्माण करून सुरेशदादा जैन यांचा आत्मा आता शांत झाला असेल अशा शब्दांत भावना व्यक्त केली आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी निर्दोष असलेल्यांना दोषी ठरवणं, एखाद्याला सार्वजनिक जीवनातून उठवणं याच जाचाला कंटाळून एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला, त्यामुळे सुरेश जैन यांचा आत्मा शांत झाला असेल अशी प्रतिक्रिया दिवाकर रावते यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दिली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनं आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल असं आश्वासनही दिलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बिहार निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बिहार निवडणुकीसाठी भाजपनं 11 संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये अगदी कोरोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्प बचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. ICMR परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस मोफत दिली जाईल असं या जाहीरनाम्यात म्हटलंय. भाजपनं जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे आणि यावरून आता काँग्रेसनं टीका केली आहे. लस देणं ही सरकारची जबाबदारी आहे, भाजपचा हा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी केली आहे. सत्यजित तांबे सध्या बिहारमध्ये पक्षाचा प्रचार करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील 4 भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी जळगाव जिल्हा पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे. महेंद्र सीताराम बारेला असं अटक करण्यात आलेल्या 19 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितलं. रावेर हत्याकांडाचा उलगडा लवकरच होईल असा विश्वास प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केलाय. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं असून सामूहिक अत्याचार झालाय का याबाबत तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितलंय. 80 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केलाय. प्रवीण मुंडे यांनी रावेर इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 69 जणांची रावेर हत्याकांडामध्ये चौकशी करण्यात आली. 60 दिवसांत या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असा विश्वास प्रवीण मुंडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रावेर हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं होतं. असा काही खूप मोठा अपराध त्या ठिकाणी नव्हता, पण हे न्यायप्रविष्ट आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मी जिंकणारच आहे. तर न्यायालयात जे आहे त्याचा पॉझिटिव्ह रिझल्टच येणार आहे. भाजप काही पण करतं म्हणून मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यावर किती गुन्हे दाखल झालेले हे बघायला पाहिजे. कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली असून पोलिसांना नोटीस बजावली आहे. आपण काही खूप मोठा गुन्हा केलेला नसल्याचं सांगत आपली निर्दोष मुक्तता होणार असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केलाय. या प्रकरणात आपणच जिंकणार असा दावाही त्यांनी केलाय. तर भाजप काही करतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसल्याचं त्या म्हणाल्या.
पावसानं शेतकऱ्यांचं जगणं किती विस्कटून टाकलंय त्याचं हे अंगावर शहारे आणणारं उदाहरण. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाण्यातल्या भात शेतीची अशी ही वाट लागलीय. 3 दिवसांपासून इथला शेतकरी पाण्यात गेलेली भात पिकं सावरत बसलाय. भाताच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. आंबूपाडा, बेडसेह, सुरगाण्याच्या वरसवाडी, भदर, चिल्लारापाडा, प्रतापगड, मार्गवाण, डोल्हारे, उंबरठाण, पळसण, बारहे, बोरगाव, खुंटविहीर, पिंपळसोंड या भागात पावसानं धुमाकूळ घातला. भाताबरोबर नाचणी, वरई, भुईमूग, सोयाबीनचंही नुकसान झालंय. परतीच्या पावसानं शेतकरी पुरता खचून गेलाय. त्याला आर्थिक मदत द्यायला हवीच, पण आधी त्याला उभारी द्यायला हवी. हातातील सडलेले सोयाबीन आणि काळवंडलेली बोंड जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून हाच आमच्या पिकांचा पंचनामा आहे, आम्हाला नुकसान भरपाई द्या असा अर्जव यवतमाळच्या लोणी जवळच्या शेतकऱ्यांनी केलाय. हातात कचऱ्यागत कुजलेल्या काड्या दिसत आहेत. हे आमच्या शेतातलं सोयाबीन आहे आणि काळे ठिक्कर पडून बुरशी चढत असलेले हे काळवंडलेले बोंड आमची पराठी आहेत. हे जे दिसतंय तेच आमच्या पिकांचा पंचनामा समजा आणि आम्हाला मरणाच्या दारातून बाहेर काढा अशी आर्त विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना केली. हताश उद्ध्वस्त शेतकरी शेतातील मातेरं झालेलं कुचकं सोयाबीन आणि काळी पडलेले कपाशीचे बोंड घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या बिकट परिस्थितीत शासन प्रशासनानं आम्हाला वाऱ्यावर सोडलंय, कुणीही आमच्या शेतात येऊन बघत नाही अशी तक्रार यावेळी त्यांनी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह दालनाबाहेर आले आणि त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. अकोला ते महान रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वृक्ष बचावासाठी चिपको आंदोलन करण्यात आलं. या मार्गावर सुमारे 900 निंबाची जुनी झाडं आहेत. अकोला मंगळूरपीर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी मार्गावरील हजारोंच्या वर झाडांची कत्तल सुरू आहे. कत्तल करण्यात येत असलेली सर्व झाडं 50 ते 100 वर्षांपूर्वीची आहेत. आतापर्यंत यातील जवळपास 450 झाडं कापण्यात आली आहेत. आज वृक्षांच्या या कत्तलीविरोधात वंचित बहुजन आघाडीनं कान्हेरी सरब गावाजवळ चिपको आंदोलन सुरू केलंय. वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी झाडांना आलिंगन देत वृक्ष तोडण्याविरोधात घोषणाबाजी केली. हा मार्ग केवळ 6 फुटानं विस्तारित करण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळानं रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरणाचे सर्व नियम आणि कायदे पायदळी तुडवल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनामुळे पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील वृक्षतोड सध्या थांबवण्यात आली आहे. नांदेडमधल्या सिडको भागातलं हेच प्रदूषण लोकांच्या जीवावर उठतंय. कारखान्यातून निघणारी राख रहिवासी परिसरात साचतीये. घरासमोरच्या अंगणात, गाड्यांवर, गच्चीवर राखेचे थरच्या थर साचतात. या प्रदूषणामुळे रहिवाशांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे त्रास सुरू झालेत. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. 8-10 दिवस कारखाने बंद ठेवून पुन्हा सुरू केले जातात, पण राख पसरू नये यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. सिडको हडको परिसरात जवळपास 1 लाख लोकसंख्या आहे. सध्या इथले लोक प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. चुनाभट्टीमधली शेवटच्या घटका मोजणारी ही टाटानगरमधली बिल्डिंग. जीव मुठीत धरूनच या बिल्डिंगमध्ये ये जा करावी लागते. ही बिल्डिंग कधीही कोसळेल अशी अवस्था आहे. बाल्कन्या आधीच कोसळल्या आहेत. जिने तुटलेत. काही खांबांच्या आधारावर ही बिल्डिंग कशी बशी उभी आहे. स्वदेश मिलमधले मिल कामगार या वसाहतीत राहतात. बिल्डिंगला 80 वर्ष झाली आहेत. अनेक विनंत्या मागण्या करूनही इथल्या रहिवाशांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सरकारनं दुर्घटनेनंतर मदत देण्यापेक्षा आम्हाला जिवंतपणी मदत करावी असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यासाठीच दसऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर धडक देण्याची तयारी रहिवासी करतायत. इथल्या रहिवाशांना तातडीनं हलवणं गरजेचं आहे. अनर्थ होण्याआधीच खबरदारी घ्यायला हवी.
विदर्भाचं काश्मीर अशी ओळख असलेल्या चिखलदरा क्षेत्रात 10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरी लागवडीमधून 50 शेतकऱ्यांना किमान 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं. मागील 6 वर्षांपासून मेळघाट क्षेत्रातील चिखलदरा तालुक्यातील मोठा अलाडोह खटकाली शहापूर अशा विविध गावांमधले शेतकरी अशा प्रकारे स्वतःच्या खर्चानं स्ट्रॉबेरी लागवड करतात. 10 गुंठ्याची शेती स्ट्रॉबेरीची करत आहे. तर जे पारंपरिक पिकं होते त्यामध्ये फारसं उत्पन्न भेटत नव्हतं, पण आता स्ट्रॉबेरी जवळपास मी 10 गुंठ्यामध्ये करतो तर 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळते. अमरावती जिल्हा नाविन्यता परिषद, नियोजन विभाग, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय यांनी एकत्रितपणे हा यशस्वी प्रयोग राबवला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. महिलांनंतर आता मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारनं या संबंधातलं पत्र रेल्वेला दिलंय. गणवेशधारी सुरक्षा रक्षकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार आहे. अधिकृत ओळखपत्रावर खासगी सुरक्षा रक्षकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे, तर वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. वकील आणि त्यांच्याकडील नोंदणीकृत कारकून आता लोकल ट्रेननं प्रवास करू शकणार आहे. मात्र वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत. सकाळी लोकल सुरू झाल्यापासून 8 वाजेपर्यंत, त्यानंतर 11 ते 4 आणि 7 नंतर शेवटची लोकल असेपर्यंत त्यांना प्रवासाची परवानगी आहे. वकिलांना मासिक पासही मिळणार नाही. प्रत्येक प्रवासासाठी जाताना आणि येताना वेगवेगळं तिकीट काढावं लागणार आहे. मात्र अधिकृत कामासाठीच त्यांना प्रवास करता येणार आहे. खासगी कामासाठी प्रवासाला मनाई आहे. राज्यात जीएसटीचा घोटाळा उघड झालाय. कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचं केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे, पण तिकडे जीएसटी इंटेलिजन्स विभागानं सरकारी तिजोरीला 132 कोटींचा चुना लावणाऱ्या 22 कंपन्यांचा पर्दाफाश केलाय. तब्बल 1083 कोटींच्या खोट्या व्यवहारांचा यात पर्दाफाश झालेला आहे आणि यातून सरकारला 132 कोटींचा चुना लावण्यात आल्याचं समोर आलंय. नागपूर जीएसटी इंटेलिजन्सच्या याच कार्यालयातून तब्बल 22 बोगस आस्थापनांचा पर्दाफाश झालाय. राज्यातल्या दुर्गम भागात या बोगस कंपन्या स्थापन करून जीएसटीचा मलिदा खिशात घालण्यात आलाय. घोटाळ्याची पाळंमुळं राज्यभर पसरली असल्याचं जीएसटी इंटेलिजन्सच्या सूत्रांनी Zee24 ला सांगितलंय. पण या कारवाईविषयी कॅमेऱ्यावर बोलायला त्यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, भंडारा जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागात या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. तिरुपतीवरून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपरिक रीतिरिवाजांप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडल्यानंतर अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला. कोरोनामुळे एकीकडे अजूनही महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत, मात्र तिरुमल्ला देवस्थाननं यावर्षी सुद्धा शालू पाठवून ही प्रथा कायम ठेवली आहे. यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे भास्कर रेड्डी आणि इतर मान्यवर तिरुपतीवरून कोल्हापुरात खास विमानानं हा शालू घेऊन आले होते. यावेळी शालू घेऊन आलेल्या तिरुमल्ला देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी आणि त्यांच्या पत्नी स्वर्णलता रेड्डी यांच्यासह गोपनाथ जेट्टी, धर्मा रेड्डी, प्रशांत रेड्डी यांचं पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आलं. शिवाय अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. याबरोबरच या बुलेटिनमध्ये आज इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास. रहा एक पाऊल पुढे.